पॉइंट ऑफ प्रोसिजर, मी प्रश्न विचारलेला होता हा, या प्रश्नामध्ये माझा तारांकित प्रश्न सूचना क्रमांक 50491 दाखल केला, तेव्हा मी 7 वेगवेगळे प्रश्न अध्यक्ष महोदय यांच्यामध्ये विचारलेले होते। आज मी प्रश्न उत्तराची यादी ज्यावेळेस पाहिली आणि त्याच्यातली उत्तरं पाहिली, तर अध्यक्ष महोदय त्याच्यात दोन भाग विधिमंडळाच्या सचिवालयांनी वगळलेले। का वगळले? कशाकरता वगळले? कारण काय? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 70, आपण नेहमी आम्हाला नियमाच्या बद्दल सांगता, 70 मध्ये एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा त्यासाठी त्याने एकूण 18 शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत, असं सरळ आपल्या नियम 70 मध्ये सांगितलं। असं झालं नाही तर अध्यक्ष महोदय प्रश्न स्वीकृत करतात किंवा नियम 71 नुसार नियम 70 मधील शर्तीचं उल्लंघन करणाऱ्या प्रश्नात सुधारणा करू शकतात, हा तुम्हाला अधिकार आहे, त्याबद्दल आमचं दुमत अजिबात नाही। माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे की माझा प्रश्न सूचनेतील वगळलेले प्रश्न भाग 18 शर्तीमधील कोणती शर्ती पूर्ण करत नाही, माननीय अध्यक्षांनी माझा प्रश्न सूचनेतील वगळलेला भाग हा असल्यास या यादीमध्ये विद्यमान मंत्री, आमदार यांची मुलं किंवा मुली, नातेवाईकांचा पण समावेश आहे का, हे खरं आहे का नाही हे विचारलं होतं। असल्यास संबंधित शिक्षकांवर 60 दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा असे आदेश असताना केवळ काही मंत्री महोदयांनी, काही आमदार महोदयांनी व काही अधिकाऱ्यांची मुलं मुली या घोटाळ्यात असल्याच्या कारवाईला उशीर होत आहे, हे खरं आहे का? असल्यास कोणत्याही राजकीय दबावापोटी सुनावणी न घेता पारदर्शक सुनावण्या होऊन कारवाई होण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केली? अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस एखादी चर्चा होती, आमचा अधिकार आहे, आम्हाला लोकांनी त्याच्याकरता निवडून पाठवलंय, तुम्ही आमचे अध्यक्ष आहात, आम्ही प्रश्न हे करत असताना त्याच्यात राजकीय अँगलनी कधी प्रश्न, माझ्याही 30-32 वर्ष झाली मी तो राजकीय अँगलनी त्याच्यामध्ये बोलत नाही, शेवटी त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे। जे मुलं अतिशय मेरिटची होती ती राहिली बिचारी बाजूला, आणि ज्यांनी तिथं कॉपी केली ती झाली पास, आणि ते मात्र नोकरीला लागले, हा कुठला न्याय? अध्यक्ष महोदय, हे चालणार नाही, म्हणून मी जे काही 7 प्रश्न विचारलेले होते ते उपप्रश्न ह्याच्यामध्ये आले गेलेले नाही, ह्याचं मी पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या प्रमाणे मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला उत्तर मिळालं पाहिजे।